आमदार म्हटलं की सर्वसामान्य लोकांना त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला बराच प्रयत्न करावा लागतो. साहेब कधी कामात असतात तर कधी दौऱ्यावर. साहेबांना भेटायला जायचं म्हटलं की आपलं काहीतरी काम घेऊन जाणारा मतदार स्वतःशी एकदा बोलतोच, साहेब आपल्या ऑफिसात असायला पाहिजेत. आमदारांच्या मागे व्यापही तितकाच असतो म्हणा, पण सर्वांनाच आमदार झाल्यावर आपल्यातील कार्यकर्ता ग्राउंडवरील नेता जिवंत ठेवणे शक्य होत नाही. खूप मोजक्या आणि थेट प्रत्यक्ष लोकांच्या संपर्कात असणाऱ्या आमदारांच्या नावात भारत भालके यांना बघितलं जायचं. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे भारत भालके आमदार होते. तब्बल 3 वेळा आमदारकीला जिंकून येत त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. थेट जनमानसात रमणारे आपल्या निश्चल प्रतिमेच्या जोरावर बेधडक स्वभावाने राजकीय व सामाजिक क्षेत्रात वावरणारे नाव म्हणजे भारत भालके. मतदारसंघात प्रचंड लोकप्रियता. कार्यकर्ता लहान असो वा मोठा, या कार्यकर्त्याला ऐकून घेणे, अडचणी समजून त्यावर उत्तर शोधणे, अहोरात्र कधीही मदत मागा, भारत भालके ठामपणे या सर्वांच्या मागे उभे राहिले. लोकांनी पण त्यांच्या या मेहनतीला 3 वेळा साथ दिली. विधानसभेत सर्वप्रथम भारत भालके आमदार म्हणून पोहोचले तेव्हा त्यांच्या नावामागे कोणत्याही पक्षाचं बिरुद नव्हतं. अपक्ष निवडून येत त्यांनी पहिल्यांदा विजय मिळवला. तब्येतीने पहिलवान मात्र मतदारांसाठी अत्यंत हळवे आणि संवेदनशील होते. दिवंगत औदुंबर पाटील यांनी भारत भालके यांच्यातील नेता ओळखला. त्यांनी भालके यांचा बेधडकपणा बघून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचं संचालक केलं. सहकार क्षेत्रातील प्रवेश थेट भारत भालके यांना विधानसभेपर्यंत घेऊन गेला. स्वकर्तृत्वावर साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष बनले. या दरम्यानच्या काळात भारत भालके यांनी शिवसेनेच्या माध्यमातून 2004 दरम्यान विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात मात्र त्यांचा पराभव झाला. 2009च्या निवडणुकीत पंढरपूर मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि भारत भालके यांचा आमदार म्हणून विजय झाला. 2009च्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव भारत भालके यांनी केला. या विजयात त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळाली. नंतर 2014मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत भाजपचे प्रशांत परिचारक यांचा पराभव केला. 2019च्या दरम्यान काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांचा विजय होत हॅट्रिकही झाली. त्यांच्या बोलण्यातील आपलेपणा अनेकांना अत्यंत जवळचा वाटे. कोरोनामुळे भारत भालके यांचे पुण्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मधुमेह रक्तदाब असल्याने त्यांना कोरोनाबाबत अत्यंत काळजीपूर्वक राहणे गरजेचं होतं. मात्र अचानक ओढवलेल्या या संकटात माझा मतदार, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारा माणूस मी असाच सोडून घरात बसू शकत नाही. या हेतूने त्यांनी या काळात रस्त्यावर उतरून आपलं कर्तव्य निभावलं. 2 वेळा कोरोनाने घाटले असता 28 नोव्हेंबरला मात्र त्यांची कोरोनाने प्राणज्योत मावळली. शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना वाचवण्यात यश आलं नाही. भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेली पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील आमदारकीची जागा पोटनिवडणूक घेऊन लवकरच भरली जाणार आहे. या पोटनिवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून 23 मार्च ते 30 मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन पत्र दाखल करताना 2 व्यक्तींना परवानगी असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचं या मतदारसंघात विशेष लक्ष असून या पोटनिवडणुकीत नेमकं तिकीट कोणाला दिलं जाणार याची उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भागीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादी तिकीट दिल्या जाणार असल्याची दाट शक्यता आहे. तसेच संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान अवताडे यांच्या नावाची चर्चा भाजपमध्ये होताना दिसत आहे. धनगर समाजाला या मतदारसंघातून प्रतिनिधित्व हवे असल्याची चर्चा जोर धरतीये. महाविकास आघाडी किंवा भाजप अशा कोणत्याही पक्षाकडून धनगर समाजाचे नेतृत्व करणारी व्यक्ती असावी अशी मागणी केली जाते. धनगर समाजाचे या मतदारसंघात बहुमत असल्याने ही मागणी जोर धरताना दिसतीये.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमात 23 मार्च ते 30 मार्च 2021 दरम्यान अर्ज दाखल करता येईल. 31 मार्च 2021 रोजी अर्जाची छाननी होईल. अर्जदारास अर्ज मागे घ्यायचा असल्यास 3 एप्रिल 2021 पर्यंत मुदत असणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होईल. 2 मे 2021 रोजी या जागेचा निकाल लागणार आहे. राष्ट्रवादी कोणाला तिकीट देणार, भाजपची या निवडणुकीत भूमिका काय असेल, ही निवडणूक बिनविरोध होणार की सत्ताधारी व विरोधक आपला पूर्ण कस या जागेवर आपला उमेदवार निवडून आणण्यास लावणार, धनगर समाजाची या दरम्यान काय भूमिका असेल की पक्ष बाजूला राहून थेट अपक्ष उमेदवार निवडून येण्याची पुनरावृत्ती होणार, संपूर्ण महाराष्ट्राचे या निवडणुकीकडे लक्ष लागले असले तरी उमेदवार कोण हे अजूनही गुलदस्त्यात आहे.